तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पायाभूत ठोकळ्यांच्या संयोजनाने बनलेल्या ठोकळ्यांचे पृष्ठफळ म्हणजेच सरफेस एरियाजचा अभ्यास केला आहे आज या व्हिडिओमध्ये आपण या ठोकळ्यांच्या घनफळाचा अभ्यास करूयात तुम्ही सांगू शकता का की घनफळ म्हणजे व्हॉल्यूम किंवा क्षमता म्हणजे कपॅसिटी म्हणजे काय शाब्बास एखाद्या वस्तूने व्यापलेल्या जागेला त्या वस्तूचे घनफळ म्हणजेच व्हॉल्यूम म्हणतात एखाद्या वस्तूची क्षमता कपॅसिटी त्या वस्तूच्या अंतर्गत इंटिरियर भरता येऊ शकणारे द्रव किंवा इतर जिन्नस याचे घनफळ असते तुम्ही या पेन्सिलचे घनफळ सांगू शकता का हे करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर कराल जर आपण या पेन्सिलच्या आकृतीकडे लक्षपूर्वक पाहिले तर कळते की ही कुठली विशिष्ट आकृती नसून काही पायाभूत घन आकृत्यांचे बेसिक सॉलिड फिगर्स संयोजन म्हणजेच कॉम्बिनेशन आहे मागील इयत्तेत तुम्ही या सर्व पायाभूत घन आकृत्यांचा अभ्यास केला आहे तुम्ही सांगू शकता का की या घनाकृतींचे घनफळ काय असेल व्हिडिओ थांबवून सर्व आकृत्यांची घनफळे लिहा आणि दिलेल्या उत्तरांशी जुळवून पहा तुम्ही इथे पाहू शकता की ही पेन्सिल एक शंकू दंडगोल व अर्धगोलाच्या संयोजनाने बनलेली आहे त्यामुळे ह्या पेन्सिलचे घनफळ मोजण्यासाठी आपल्याला या तीनही पायाभूत घनाकृतींच्या घनफळाची बेरीज करावी लागेल असे समजूया की या पेन्सिलचे माप काहीसे असे आहे चला एक एक करून सर्व आकृत्यांची घनफळे शोधूया तुम्ही पाहू शकता की या अर्ध गोलाचा व्यास दोन सेंटीमीटर आहे तर याची त्रिज्या काय असेल अगदी बरोबर ह्या अर्धगोलाची त्रिज्या एक सेंटीमीटर होईल त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की पायचे मूल्य बावीस छेद सात किंवा तीन पूर्णांक एक चार असते त्रिज्या व पायचे मूल्य ठेवून सोडविल्यावर आपल्याला अर्धगोलाचे घनफळ चव्वेचाळीस भागिले एकवीस घन, एक घन सेंटीमीटर मिळते चला आता अशाच प्रकारे दंडगोलाचे घनफळ शोधूया इथे दंडगोलाची लांबी चौदा सेंटीमीटर आहे म्हणून एज चे मूल्य चौदा होईल तुम्ही सांगू शकता का की या दंडगोलाची त्रिज्या किती असेल तुम्ही बघू शकता की आकृत्यांची जाडी म्हणजेच व्यास समान आहे त्यामुळे दंडगोल शंकू व अर्धगोलाचा व्यास देखील समान असेल त्यामुळे त्यांची त्रिज्याही एक सेंटीमीटरच असेल आता दंड गोलासाठी पाय आर व एचचे मूल्य ठेवून सोडवल्यास आपल्याला चव्वेचाळीस घन सेंटीमीटर मिळते याच प्रकारे शंकूसाठी सोडवल्यावर आपल्याला बावीस छेद सात घन सेंटीमीटर मिळते आता तीनही आकृत्यांच्या घनफळाची बेरीज करून आपण पेन्सिलचे एकूण घनफळ शोधू शकतो जे एकोणपन्नास पूर्णांक दोन चार घनसेंटीमीटर आहे चला आता ठोकळ्यांच्या संयोजनाची अजून एक पद्धत पाहूयात असे समजूया की आपल्याकडे लाकडाचा एक तुकडा आहे ज्यातून आपल्याला एक दोन सेंटीमीटर त्रिज्या तसेच दहा सेंटीमीटर उंचीचा शंकवाकार म्हणजेच कोनिकल तुकडा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे राहिलेल्या लाकडाच्या तुकड्याचे घनफळ तुम्ही कसे शोधाल अगदी बरोबर आपल्याला माहीत आहे की हा नवीन ठोकळा देखील दोन पायाभूत ठोकळे इष्टिकाची ती व शंकूच्या मदतीने बनले आहेत परंतु यावेळेस हे ठोकळे जोडलेले नाहीत म्हणून इथे आपण दोन्ही ठोकळ्यांच्या घनफळाची बेरीज करणार नाही कारण इथे एका ठोकळ्यातून दुसरा ठोकळा बाहेर काढला आहे म्हणून इथे मोठ्या ठोकळ्यातून छोट्या ठोकळ्याचे घनफळ वजा करूया ज्यामुळे आपल्याला लाकडाच्या उरलेल्या ठोकळ्याचे घनफळ प्राप्त होईल अशा प्रकारे आज आपण कोणत्याही दोन किंवा दोनपेक्षा जास्त पायाभूत आकृत्यांच्या संयोजनाने बनलेल्या नव्या ठोकळ्याचे तसेच एका ठोकळ्यातून दुसरा ठोकळा बाहेर काढल्यावर बनलेल्या नव्या ठोकळ्याचे घनफळ काढायला शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित काही मजेशीर उदाहरणे पाहूयात